नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल कमलेश गेम्समध्ये. मित्रांनो, आज आम्ही आलो आहे पूर्ण फॅमिलीसहित माळेगाव यात्रेला. निघालो तर मित्रांनो एक तासाखाली, आता पोहोचलो आहे माळेगावमध्ये. तर गाडी पार्किंग केलेली आहे, तर पाहत राहा आमचा व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मात्र विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो जाऊया आपण आपल्या यात्रेकडे. इथं आपली गाडी पार्किंग केलेली आहे मित्रांनो. ही आहे आपली ग्रे कलरची गाडी. मित्रांनो, इथे जेवढे रोड आहेत ना माळेगावच्या आजूबाजूला, तेवढे रोडच्या साईडला जेवढी मोकळी जागा आहे त्या सगळी पार्किंग केलेली आहे मित्रांनो. पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, जागा भरपूर आहे, तुम्ही पार्किंग करू शकता. इथे ते आपली गाडी पाहू शकता तुम्ही मित्रांनो, समोर थांबलेली आहे. मित्रांनो, आम्ही आत्ता सध्या आलो आहे गावामध्ये, माळेगाव गावामध्ये. मित्रांनो तुम्हाला एक रस्ता दाखवतो मी, जो की रस्ता तुम्हाला डायरेक्ट मंदिरामध्ये घेऊन जाईल असा रस्ता आहे मित्रांनो. जास्त लोकांना माहीत नसावा असं मला वाटतंय. मित्रांनो इथून असं समोर गेल्यानंतर मंदिराच्या मागच्या साईडनं मित्रांनो, म्हणजे लातूर रोडच्या साईडनं एक बुरुज आहे मित्रांनो. मातीचा जे बुरुज असतो तुम्हाला माहीत असेल बुरुज म्हणजे काय. त्या बुरुजाच्या साईडनं एक छोटासा रस्ता आहे मित्रांनो. तुम्हाला हा रस्ता पाहून वाटणार नाही की हे रस्ता कुठे जात असेल असं वाटेल की कुणाच्या घरी सरळ घरामध्ये वगैरे असं जाईल असं वाटतंय. पण हा रस्ता जर सरळ तुम्ही गेलात ह्या रस्त्याने त्या बुरुजाच्या साईडनं, तर हा रस्ता सरळ तुम्हाला मित्रांनो मंदिराच्या आवारामध्ये घेऊन जाईल. मित्रांनो तुम्ही पहा थोडं, हे पाहू शकता मित्रांनो समोर जे दरवाजा दिसतोय ना डायरेक्ट गेल्यानंतर, हे पहा मंदिर. आणि हा असा रस्ता आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. इथून जर असं पुढे गेलं ना मंदिरात, डायरेक्ट मंदिरात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, पण तुम्ही मंदिराच्या आवारामध्ये सरळ सरळ तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. हे पहा, हे पूर्ण मंदिराचा आवार आहे. आणि वर जेवणाची व्यवस्था आहे मित्रांनो, आलेले जे भाविक लोक आहेत त्यांच्यासाठी जेवणाची. चला तर मित्रांनो आता जाऊया मंदिराच्या बाहेर जत्रेकडे. ते पाहू शकता मित्रांनो, माझ्या माहितीनुसार बैलगाडीचे चाकं आहेत, पण खूप जुने आहेत मित्रांनो. भरीव बैलगाडीचे चाकं तुम्ही पाहू शकता. ह्याला आऱ्या वगैरे नाहीत मित्रांनो, मध्ये पूर्ण लाकडाचा भाग आणि वरून लोखंडाचा भाग आहे मित्रांनो. सध्या आपल्याला मित्रांनो यात्रेमध्ये, यात्रेची खालची साईड आहे मित्रांनो, मंदिराच्या खालची साईड तुम्ही पाहू शकता. इथं भरपूर गर्दी दिसते आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो हा सकाळचा टाईम आहे,
सकाळीचा टाइम असल्यामुळे गर्दी तुम्हाला कमी दिसते मित्रांनो. आणि आज एळा मोश आहे मित्रांनो. एळा मोश म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये एक सण असतो, शेतकऱ्यांचा सण असतो, खास करून पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर आजूबाजूचे काही जिल्हे सण करतात मित्रांनो. खूप जुनी प्रथा आहे एळा मोशा म्हणजे शेतामध्ये भज्जी आणि भाकर असं एक त्यांचं हे खाद्य असतं, ते बनवून ते शेतांमध्ये जाऊन पूजा करून तिथंच जेवण करतात मित्रांनो. आणि आपले जेवढे रिलेटिव्हमध्ये मित्रपरिवारातील जेवढे काही लोक असतात आपले त्यांना बोलवतात मित्रांनो. शेतामध्ये जेवण वगैरे असते, खूप मजा असते मित्रांनो. लातूर जिल्ह्यामध्ये करतात हा सण, त्यामुळं आज थोडी गर्दी कमी आहे मित्रांनो. आणि आजचा सण झाल्यानंतर उद्या तुम्ही पहा, उद्या जर तुम्ही आलात म्हणजे 23 तारखेला वेळा मिळू शकते, 24 तारखेला जर तुम्ही जत्रेला आलात तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा डबल गर्दी पाहायला मिळू शकते मित्रांनो. तर एन्जॉय करा मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ, आणि व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, म्हणजे पूर्ण तुम्हाला जत्रेविषयी माहिती कळेल. आणि मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करून ठेवा मित्रांनो. अशाच तुमच्यासाठी व्हिडिओ मी आणत जाईन मित्रांनो. ओके मित्रांनो, चला पाहूया यात्रा. मित्रांनो आम्ही आता आलो आहे सध्या पोलीस स्टेशन समोर, म्हणजे माळेगावचं जे पोलीस स्टेशन आहे तिथून उंच ठिकाण आहे मित्रांनो. तिथून सर्व यात्रा पूर्ण असं दिसते मित्रांनो. पाहू शकता हे मंदिर आहे, मंदिर आहे आणि ह्या साईडला पूर्ण खेळायची वस्तू आलेल्या मित्रांनो, चरखा वगैरे फिरण्याचा. इथून ह्या साईडनं जत्रा खूप छान दिसते मित्रांनो, तुम्ही पाहू शकता.
मित्रांनो जत्रा पाहून फिरून झालेला आहे आता निघालो घराकडे तरी तुम्हाला थोडक्यात ही जत्रा कशी वाटली काय नाही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्लॉग इथंच थांबूया व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका मित्रांनो तर भेटूया समोरच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो